मीटिंग संदर्भातली, तर आज केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची मीटिंग होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज दिवसभर कॅबिनेटची ही मीटिंग होईल. दरम्यान या बैठकीला मंत्र्यांसोबत त्यांच्या खात्यांचे सचिव सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. या मीटिंगमध्ये मोदी सरकारनं केलेल्या कामांची मतदारांपुढे कशी मांडणी करायची यावर मार्गदर्शन आणि चर्चा होईल. लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या घोषणा होण्याची सुद्धा यामध्ये शक्यता आहे. तसंच मोदींच्या तिसऱ्या कालखंडासाठी कुठलीही कसर न ठेवण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून. संदीप, काय सांगाल, केंद्रीय कॅबिनेटची ही महत्वाची बैठक होणार आहे, नेमकी कशी ही बैठक होणार आहे? वहिनी, आपण पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप आणि एनडीए आपला तिसरा कार्यकाळ मोदी सरकारचा आणण्यासाठी कुठलीही कसर ठेवताना दिसत नाहीये. भाजप आणि एनडीए अगदी कंबर कसून ह्या मिशनवरती अगदी लागून गेलेले आहेत. महत्वाची गोष्ट अशी आहे की आज रविवार असताना सुद्धा केंद्रीय कॅबिनेट कॅबिनेटची आज बैठक होते. सगळे मंत्री असतील ह्या बैठकीला, त्याचबरोबर संबंधित खात्याचे सचिव असतील आणि या मंत्र्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. या मंत्र्यांना येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीनं कुठली स्ट्रॅटेजी घेऊन फेस करायचं याबद्दल सूचना दिल्या जाणार आहेत आणि मोदींच्या तिसऱ्या कालखंडासाठी कुठल्याही प्रकारची कसली हायगय आणि कमतरता राहू नये यासाठी आज ही कॅबिनेटची बैठक होते. रविवारचा दिवस असताना सुद्धा ही कॅबिनेट होत आहे आणि ही कॅबिनेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिवसभर चालणार असल्यानं या मोठ्या बातमीकडं आज देशभराचं सगळं लक्ष राहणार आहे. काही घोषणा मोदी आज संध्याकाळपर्यंत अतिशय महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या बैठकीच्या बातमीकडे आज आपलं दिवसभर लक्ष राहील. मोहिनी, अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद संदीप दिल्या या माहितीसाठी.